So last time we seen the complete emulsive engagements, like classes we seen emulsive engagements are natural emulsive engagement, second class is emulsive engagement originated from animal source, third class is semi-synthetic emulsive engagement, fourth class synthetic emulsive engagement, fifth one is inorganic emulsive engagement, and last class alcohol. आता मला ह्याचे एक्झाम्पल सांगा तुम्ही. नॅचरल इमल्सी फाइंगेजर्स मध्ये कोण कोणते एक्झाम्पल्स येतात? कीर्तनाला बसल्यासारखे नका बसू, उत्तर देत चला क्लास सारखे. मे बी तुमची एक्झाम ऑफलाईन पद्धतीनेच होईल, 80% चान्सेस आहेत तुमचे. आकाशिया तरंग कांथा अगार. Yes, acacia agar azun. Tragacan pectin. Tragacan pectin starch irish moss. Okay, त्याच्यापैकी सगळ्यात कमी विस्कोसिटी असलेला इमल्सिफाइंग एजंट कोणता? MCQ विचारला तर. Acacia. Good. नंतर कोण नॅचरल रिसोर्स मध्ये कोणता असा इमल्सिफाइंग एजंट आहे जो एनिमल पासून घेतला जातो? इरिश मास. ओके, नंतर मला सांगा एनिमल इमल्सिफाइंग एजंट मध्ये कोण कोणते एक्झाम्पल्स येतात? फुल फॅट, एग योल, जिलेटिन. फॉर ओरली यूज्ड इमल्सिफाइंग एजंट विच इमल्सिफाइंग एजंट you will use from animal resource? Oral emulsion sati konta emulsifying agent tumhi vaparnar animal resource pasun cha? Oral. Egg yolk and gelatin. Theek hai, wool fat kiti percent water absorb karto? 50%. नंतर सेमी सिंथेटिक चे एक्झाम्पल सांगा मला. मिथिल सेल्युलोज, सोडियम कार्बोक्सिमिथिल सेल्युलोज. गुड, मिथिल सेल्युलोज आणि सोडियम कार्बोक्सिल सेल्युलोज. ठीक आहे, त्याच्यात मिथिल सेल्युलोज जे आहे, ओके, तर ते कोणत्या टाइपच्या इमल्शन मध्ये वापरतो आपण? हे किती पर्सेंट मध्ये वापरतो? 2%. सोडियम सीएमसी 0.5215. गुड, त्याच्यानंतर सिंथेटिक इमल्सिफाइंग एजंट मध्ये कोणते येतात एजंट्स? ओके, त्याच्यातला कॅटियोनिक मध्ये कोणतं एक्झाम्पल आहे? बेन्झोनियम क्लोराईड. यस, बेन्झोनियम क्लोराईड. इट्स अ क्वार्टरनरी अमोनियम कंपाऊंड. ओके, अमोनियम कंपाऊंड आहे त्याच्यात, म्हणून बेन्झालकोनियम लिहिलंय. चार ठिकाणी अमोनिया अटॅच आहे म्हणून क्वार्टरनरी अमोनियम. ओके, बेन्झालकोनियम मध्ये बेन्झिन रिंग आहे, एका साइडला क्लोरिन आहे, सो बेन्झालकोनियम क्लोराईड. ओके, नंतर नॉन आयनिकचं एक्झाम्पल एखादा? एकच एक्झाम्पल आहे नॉन आयनिकचा. यस, ग्लिसरीन मोनोस्टेरेट. ओके, ऍडव्हान्टेज काय नॉन आयनिकचा? It has wide range. It is both internally and externally purpose. It is having wide pH range. Okay, maximum pH range मध्ये तो स्टेबल राहतो. Okay, inorganic emulsifying agent चे example काय? Milk of magnesia, magnesium oxide, magnesium oxide, bentonite. बेंटोनाइट इमल्सिफाइंग एजंट कोणत्या टाइपच्या इमल्शन मध्ये वापरतात?
water in oil. W by O. ओके बेंटोनाइट जे आहे ते दोन्ही टाइपच्या इमल्शन मध्ये वापरतो ओ बाय डब्ल्यू ऑल्सो डब्ल्यू बाय ओ ऑल्सो ओके अँड लास्टली अल्कोहोल चे एक्झाम्पल सांगा ठीक आहे म्हणजे तुमचं इमल्सिफाइंग एजंट कॉन्सेप्ट क्लिअर आहे ठीक आहे इमल्शन मध्ये जर एमसीक्यूज मध्ये विचारलं तर इमल्सिफाइंग एजंटला जास्त फोकस केलेला नेहमी ठीक आहे प्रत्येक फॉर्म्युलेशन मध्ये एमसीक्यू जर आले फॉर्म्युलेशन जेवढे पण पाहिले आपण पॅरेंटल्स लिक्विड डोसेज फॉर्म पावडर सगळ्यांचे फॉर्म्युलेशन मधले पार्ट जे आहेत त्याचे एक्झाम्पल आणि त्याचा क्रायटेरिया स्पेसिफिक तो महत्वाचा आहे एमसीक्यू जर आला थेरोटिकल मध्ये एवढा विशेष नाही आहे थेरोटिकल मध्ये तुम्हाला रायटिंग मध्ये द्यायचं आहे ठीक आहे तर फॉर्म्युलेशन सगळ्यांनी फिक्स करून ठेवायचे एमसीक्यू पॅटर्न मध्ये देन नेक्स्ट जे आहे आपण पाहतोय इमल्सिफाइंग एजंट विषयी संपवले आपण प्रिझर्वेटिव्ह जसं मी सांगितलं की ओ बाय डब्ल्यू टाइप किंवा ज्याच्यात इमल्सिफाइंग एजंट तुमचा कार्बोहायड्रेट क्लास मधून आहे ओके त्या क्लास मध्ये तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह जास्त टाकायची गरज आहे कारण मायक्रोबियल ग्रोथ चांगली होती वॉटर ज्यावेळेस कंटिन्युअस फेज मध्ये असेल त्यावेळेस बट इन केस ऑफ डब्ल्यू बाय ओ म्हणजे ऑइल ज्यावेळेस कंटिन्युअस फेज मध्ये तुमचं त्यावेळेस इमल्सिफाइंग प्रिझर्वेटिव्ह टाकायची गरज नाही आहे ऍडिशनल ओके कारण ऑइल मध्ये मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन होतच नाही बट तरी आपल्याला प्रिझर्वेटिव्ह का टाकायचे इन केस जसं मी सांगितलं जसं सस्पेन्शन मध्ये पार्टिकल सस्पेंडेड फेज मध्ये असतात इमल्शन मध्ये ग्लोबल सस्पेंडेड फेज मध्ये असतात आणि लॉंग स्टोरेज मध्ये जर ठेवलं आपण तर सस्पेन्शन मध्ये केक फॉर्म होतो म्हणजे सगळी पावडर खाली सेटल होती आणि इमल्शन मध्ये मात्र ग्लोबल्स वरच्या साईडला फ्लोट होतात ओके इन डब्ल्यू बाय ओ म्हणजे ऑइल कंटिन्युअस फेज मध्ये असते त्यावेळेस वॉटर जी आहे ते खाली सेटल होणार कारण पाण्यावर ऑइल तरंगत ऑइल वर पाणी तरंगत नाही बरोबर खाली ऑइलचे असे ग्लोबल्स सेटल झालेले दिसतील सॉरी वॉटर आणि त्याच्यात मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकते ओके त्यामुळं कम्पेअर टू ओ बाय डब्ल्यू डब्ल्यू बाय ओ मध्ये प्रिझर्वेटिव्ह कमी लागतात ओके रिझनिंग मध्ये विचारू शकतात वॉटर इन ऑइल टाईपच्या इमल्शन मध्ये प्रिझर्वेटिव्ह का कमी लागतात कारण ऑइल कंटिन्युअस फेज मध्ये असतो आणि त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ कमी होते हे तुमचं रिझन असायला पाहिजे ओके तो प्रिझर्वेटिव्ह बद्दल आपण बोलत असताना सांगितलं इमल्सिफाइंग एजंट मध्ये आपले प्रोटीन्स येतात कार्बोहायड्रेट येतात अल्कोहोल मधले स्टेरॉल्स पण आहेत ओके किंवा नॉन आयनिक सर्फॅक्टंट ज्याचं वाईड पीएच रेंज आहे ठीक आहे अशा टाइपचे जे इमल्सिफाइंग एजंट आहे याच्यामध्ये खूप जास्त चान्सेस असतात मायक्रोबियल ग्रोथ होण्याचे ओके सो याच्यामध्ये आपल्याला प्रिझर्वेटिव्ह ऍड करायची गरज राहते आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम जर एकदा आले इमल्शन मध्ये तर याच्यावर इमल्शन वर काय इफेक्ट होतो तर इमल्शनचा कलर ओळर चेंज होऊ शकतो ओके ऑइल्सला आपल्या रॅन्सिड नेचर असतो माहिती आहे रॅन्सिडिटी सगळ्यांना ऑक्सिडेशन होतं ओके वास येतो काही दिवसांनी तर हे मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन असतं मायक्रोबियल्स मुळे हे चेंजेस होतात त्याच्यात कलर पण येतो ओडर पण येते टेस्ट पण चेंज होऊ शकते ओके आणि व्हाईट कलर चा इमल्शन राहतो तो डिसकलर पण होऊ शकतो पूर्णपणे ट्रान्सपरंट पण होऊ शकतो ओके सो हे कलर चेंजेस होऊ शकतात आणि हे काय एकदा फुटेट चेंज होत नाही जसं जसं मायक्रोबियल ग्रोथ होती त्यानुसार हे चेंजेस सस्टेनिंग म्हणजे हळूहळू चेंजेस सुरुवात व्हायला चालू होते त्यामुळे काय होतं पेशंट मध्ये कन्फ्युजन येतात की बाबा हे काय झालं नाही मायक्रोबियल ग्रोथ व्हायला लागली म्हणजे घ्यायचंय का नाही घ्यायचं मेडिसिन ही त्यांना कन्सेप्ट माहित नसते कारण लिफलेट मध्ये आपण सांगत नाही की याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ झाली तर असं होऊ शकतं वगैरे फक्त आपण त्याच्यात काय लिहिलेलं असतं की जर सील तुमचं ब्रेक्ड असेल तर डिस्कार्ड करा ते फॉर्म्युलेशन जर सील पॅक असेल तर मेडिसिन वापरा बट जर सील पॅक असेल आतमध्ये प्रिझर्वेटिव्ह तरी तुमचे मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकते कारण कंटेनर तुमचे स्टरलाइज नाही राहत ओके ओरल डोसेज फॉर्म मध्ये कोणताच कंटेनर स्टरलाइज नाही राहत त्यामुळे मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकते आणि हे चेंजेस तुम्हाला पाहायला भेटू शकतात सो मेनली इमल्शन मध्ये मायक्रोबियल ग्रोथ कशा टाईपने होऊ शकते
ते फॅक्टर्स पाहू आपण कोणकोणत्या टाइप आहेत. पहिली गोष्ट तुमचं इक्विपमेंट जर क्लिनिंग नसेल. ओके, पहिली गोष्ट तुमची क्लिनिंग. ज्यावेळेस तुम्ही मॅन्युफॅक्चर करता इमल्शन, ओके, इमल्शन मॅन्युफॅक्चर करताना इक्विपमेंट क्लीन नसतील, तुम्हाला प्रत्येक वेळेस इक्विपमेंट सरफेस ऍक्टिव्ह एजंट्सने क्लीन करून नंतर प्युरिफाईड वॉटर लास्ट स्टेपला मारून क्लीन करून मग मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात करावी लागते लिक्विड मध्ये. ओके, पण जर क्लिनिंग नसेल तर तुमचा मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकता. सेकंड, तुमचं इमल्सिफाईंग एजंटच. ओके, आपण पाहिले भरपूर इमल्सिफाईंग एजंट आपण नॅचरल रिसोर्स पासून वापरतोय. ओके, नॅचरल रिसोर्स मध्ये आपण क्रूड ड्रग मध्ये पण पाहिलं इट शुड बी ड्राईड. ओके, म्हणजे त्याच्यात मॉइश्चर काहीच नसायला पाहिजे. मॉइश्चर असला बॅक्टेरिया होणार. आणि तेच जर आपण नॅचरल रिसोर्स पासूनचे विदाउट ड्राईंग जर ती पावडर वापरली तर त्यातली मॉइश्चर झालेली जे पार्ट आहे त्याच्यात मायक्रोबियल ग्रोथ असू शकते. म्हणजे तुमचा इमल्सिफाईंग एजंट कॉन्टॅमिनेटेड असतो. ओके, हा कॉन्टॅमिनेटेड जर तुम्ही इमल्सिफाईंग एजंट इमल्शन मध्ये वापरला त्यावेळेस पण तुमचं मायक्रोबियल ग्रोथ होऊ शकते. तिसऱ्या कंडिशन मध्ये ऑइल इज टू वॉटर. हा खूप महत्वाचा फेज आहे. पहिली गोष्ट, जर ऑइल आणि वॉटर याचं प्रोपोर्शन जरी चेंज झालं तरी तुमचं इमल्शन प्रॉपर बनत नाही. ओके, इमल्शन बनतच नाही. मग तो जो रेशो असतो ऑइल इज टू वॉटरचा रेशो, प्रत्येक ऑइल साठी रेशो वेगळा राहतो. आपण पाहणार आहे प्रिपरेशन पण त्यावेळेस त्याच्यात रेशो मध्ये बदल पाहू आपण. ठीक आहे, सो ऑइल आणि वॉटरचा रेशो जरी कमी जास्त झाला त्या केस मध्ये पण तुमचा इमल्शन खराब होऊ शकतो. ओके, चौथ्या एक्झाम्पल मध्ये तुमचं वॉटर. कोणतंही लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तरी आपल्याला वॉटर खूप महत्वाचं आहे. वॉटर जर तुमचं कॉन्टॅमिनेटेड असेल म्हणजे विदाउट टेस्टिंग जर आलं असेल. ओके, पॅरेंटल्स मग तर आपण स्टरलाइज करतोय त्यामुळे मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशन खूप कमी व्हायचे चान्सेस आहे. बट प्युरिफाईड केस मध्ये प्युरिफाईड वॉटर मध्ये पण लिटिल अमाऊंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आपण ऍक्सेप्ट करू शकतो. बट आपण टेस्टिंग केलीच नाही आणि त्याचं जर काउंटिंग पुढे असेल जास्त असेल त्या केस मध्ये पण तुमचा खराब होऊ शकतो. आणि लास्टली पीएच. ओके, पीएच मध्ये पण ज्यावेळेस पीएच तुमचा बेसिक पीएच जास्त असतो त्या केस मध्ये पण तुमचा मायक्रोबियल ग्रोथ होण्याचे चान्सेस जास्त राहतात. ज्यावेळेस तुम्ही कल्चर मीडियम पण बनवतात. ओके, त्यामध्ये पण लिहिलं होतं चेकिंग टाकतो अगार टाकतो पीएच ऍडजस्ट करतो कल्चर मध्ये. ओके, का ऍडजस्ट करतो कारण त्याच्यात बॅक्टेरिया ग्रोथ व्हायला पाहिजे. त्याला आपण प्रोत्साहन देतो की मायक्रोऑर्गॅनिझम असेल तर वाढा पाहा तुम्ही जास्त आणि आम्हाला दिसू द्या आहे का नाही. दॅट इज द कल्चर मीडियम. ओके, तर ह्याच्यामध्ये पीएच खूप मॅटर करतो. आपल्याला पीएच असं ठेवायचं की ज्याच्यात मायक्रोबियल ग्रोथ होणार नाही. ओके, डिपेंडिंग ऑन ऑइल आणि वॉटर रेशोवर डिपेंड आहे आपल्याला पीएच किती पाहिजे. ठीक आहे, तर ह्या पाच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुमचं इमल्शन खराब होऊ शकतो. ओके, इमल्शनसाठी तर ह्या गोष्टी रेक्टिफाय करण्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला. पहिली गोष्ट क्लिनिंग ऑफ इक्विपमेंट करावं लागेल, प्रॉपर क्लिनिंग. ओके, नंतर इमल्सिफाईंग एजंटचं टेस्टिंग करावी लागणार. ओके, टेस्टिंग करावी लागणार की त्याच्यात बाबा आहे का मायक्रो ऑर्गॅनिझम काही. कारण आपण इमल्सिफाईंग एजंट प्रिपरेशन मध्ये काय आयदर तुम्ही ऑइल किंवा वॉटर दोन्ही पैकी कोणत्या तरी सोबत तुम्ही ते इमल्सिफाईंग एजंट मिक्स करताय. ऑइल असेल तर नो प्रॉब्लेम, ऑइल मध्ये जास्त फास्ट ग्रोथ होत नाही मायक्रो ऑर्गॅनिझमची. बट वॉटर जर असेल आणि तुमचा इमल्सिफाईंग एजंट जर कॉन्टॅमिनेटेड आहे तर त्या केस मध्ये तुमचा मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ होऊ शकतात. ओके, म्हणजेच आपल्याला इमल्सिफाईंग एजंट टेस्टेड करायचं आहे एज वेल एज वी हॅव टू यूज स्टँडर्ड इन्ग्रेडियंट. ओके, स्टँडर्ड इन्ग्रेडियंट तुम्ही प्रॅक्टिकल करताना मी तुम्हाला सांगायचो तुम्हाला नव्हतं सांगत तुमच्या सिनियर्सला सोटिक्सला. आता तुम्ही आले नाही सोटिक्सच्या प्रॅक्टिकल यावेळेस तर केमिकलचे डब्बे पाहायला सांगत त्याच्यावर लिहिलेलं राहते की प्युरिटी 99.9% कुठून असतं. कारण हे जे केमिकल्स आहे स्टँडर्ड ग्रेडचे. ओके, लॅब ग्रेड लिहिलेलं राहते वरती बट खाली प्युरिटी त्याचं दिलेली असते 99.7 किंवा 98.1 किंवा 95 पण असतो.
ओके दैट मीन्स दीज आर द स्टैंडर्ड केमिकल्स म्हणजे त्याची टेस्टिंग ऑलरेडी झालेली प्युरिटी त्याची पाहिलेली आपण. तिसरी गोष्ट ऑइल इज टू वॉटर इज टू गम हा रेशो कधीच चुकवायचा नाही. इट शुड बी स्टैंडर्ड अकॉर्डिंग टू फॉर्म्युलेशन. ऑइल इज टू वॉटर इज टू गम OWG. ओ माय गॉड नाही OWG एम ला उलटा केलं OWG हा असाच रेशो राहतो नेहमी. ऑइल इज टू वॉटर इज टू गम. ओके बरं जणांना रेशोची व्हॅल्यू माहित होती 4:2:1 बट वरती काय असतं वॉटर इज टू ऑइल इज टू गम लिहून ठेवतात असं नाही करायचं. ऑइल इज टू वॉटर इज टू गम लास्टली ठीक आहे. हा रेशो स्टँडर्ड असायला पाहिजे टू मेक प्रॉपर इमर्शन. नंतर चौथा गोष्ट वॉटर जे आहे तुमचं बॉइल आणि कूल केलेलं पाहिजे. वॉटर जो आहे तुमचा बॉइल अँड कूल इन केस ऑफ लिक्विड सोंदे. लिक्विड मध्ये आपण वॉटर वापरतो टॅबलेट मध्ये पण वॉटर वापरतो ओके. बट टॅबलेट मध्ये काय करतोय आपण पुढे जाऊन आपल्याला हिटिंग प्रोसेस पण आहे ड्राइंग प्रोसेस बरोबर. ड्राइंग मध्ये आपण हिटिंग वापरणार आहे स्पीड ड्रायर वापरतात किंवा ट्रे ड्रायर वापरतात किंवा अजून सोर्सेस वापरतात दुसरे ठीक आहे. मायक्रोवेव्ह वगैरे नंबर ऑफ टेक्निक्स आर देअर ड्राइंगचे. तर त्याच्यामध्ये काय होतंय तुमचा वॉटर ऑलरेडी स्टरलाइज होऊन जातो म्हणजे वेपर्स निघून जातात वॉटरच्या आणि मायक्रो ऑर्गॅनिझम पण निघून जातात. त्यामुळं सॉलिड्स मध्ये तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम त्याचे खूप कमी चान्सेस असतात कम्पेअर टू लिक्विड्स ओके. लिक्विड्स मध्ये तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम खूप फास्ट ग्रोथ होऊ शकते. सो वॉटर जे वापरतोय आपण आयदर बॉइल अँड कोल्ड वॉटर घ्या किंवा काही प्रोसेस मध्ये तुम्हाला डायरेक्ट हॉट वॉटर मध्ये बनवायचं आहे ओके. सो वॉटर शुड बी बॉइल्ड अँड कोल्ड. नंतर तुमचे कंटेनर्स अँड क्लोजर्स ओके सहावा पॉइंट कंटेनर अँड क्लोजर इट्स थ्रोली क्लीन विथ धिस वॉटर ठीक आहे. जे आपण फ्रेशली बॉइल अँड कोल्ड वॉटर केलंय त्याच्यामधूनच तुमचं कंटेनर पण क्लिनिंग करून घ्यायचे ओके. म्हणजे जर काही अमाऊंट ऑफ बॅक्टेरिया असेल तर ते वॉटरला स्टिक होऊन नाही राहणार ते वॉटर मध्ये जातील कारण वॉटर मध्ये फास्टली ग्रोथ होतात आणि ते वॉटर आपण डिस्कार्ड करतो म्हणजे क्लिनिंगच करतोय ओके. त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम तुमचे कंटेनर क्लोजर्स मधून वॉश आउट होऊन जातील बाहेर ठीक आहे. आणि पीएच जो आहे एज पर प्रिस्क्राइब म्हणजे आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे पीएच आपल्याला कसं ऍडजस्ट करतो आपण बफरिंग एजंट ऍड करून ओके. काय होत ठीक आहे हे तुमचे इमल्शन स्टेबिलाईज करायचे 6 फंडे ओके. 5 असे फॉर्म्युले सांगितले की मी ज्याच्यामुळे तुमचा इमल्शन खराब होऊ शकतो बट हे 6 जे आहेत हे याच्यामुळे तुमचं इमल्शन स्टेबल राहण्यासाठी मदत होते ओके. प्रिझर्वेटिव्ह मेन काय तुमचं फॉर्म्युलेशन स्टेबल राहिलं पाहिजे मेन रोल ऑफ प्रिझर्वेटिव्ह. कोणत्या टाईपचं प्रिझर्वेटिव्ह कोणत्याही टाईपचं फॉर्म्युलेशन असो त्याचा मेन रोल असतो युअर फॉर्म्युलेशन मस्ट बी स्टेबल म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम सोबत पण ऍक्ट नाही व्हायला पाहिजे. नॉन टॉक्सिक पाहिजे नॉन इरिटेंट पाहिजे केमिकली इनर्ट पण पाहिजे म्हणजे तुमचं जे कंटेंट आहे त्याच्यासोबत त्याचं रिएक्शन नाही पाहिजे प्रिझर्वेटिव्हची ओके. हे जनरल प्रॉपर्टीज प्रिझर्वेटिव्ह दरवेळेस मी एक्सप्लेन देत आहे ओके. हे झालं प्रिझर्वेटिव्ह बद्दल. तर प्रिझर्वेटिव्हचे एक्झाम्पल कोणते आहेत बेंझोइक ऍसिड आपण एक प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरू शकतो ओके. परसेंटेज जर नाही लक्षात राहिले तरी काही हरकत नाही बेंझोइक ऍसिड वापरतो 0.1 to 0.2% ऑफ द फॉर्म्युलेशन. नंतर दुसरा आपण वापरतो मिथिल पॅराबेन इज टू प्रोपिल पॅराबेन. बघा हे दोन्ही जे आहेत मिथिल पॅराबेन इज टू प्रोपिल पॅराबेन हे दोन्ही नेहमी रेशो मध्ये वापरलं जातात 2:1 हा रेशो असतो. कोणत्याही टाईपचं फॉर्म्युलेशन असतो तुमचं लिक्विड मध्ये ओके किंवा सॉलिड्स मध्ये पण हा नेहमी कॉम्बिनेशन मध्ये वापरला जातो मिथिल पॅराबेन अँड प्रोपिल पॅराबेन 2:1 रेशो राहतो त्याचा. त्याच्यानंतर तुमचा क्लोरोफॉर्म क्लोरोफॉर्म आपल्याला हेल्थ वाईज तेवढा
चांगला नाही आहे. क्लोरोफॉर्म आपण इनहेल केलं तरी आपल्याला माहिती आहे नॉझिया वगैरे टाईपचं फिलिंग येतात, बट इन सम केस क्लोरोफॉर्मच आपल्याला स्टँडर्ड स्टॅबिलायझेशन देऊ शकतो. अँड मे बी हे दोन जे आहेत हे तुमच्या केमिकल सोबत रिएक्टिव्ह असू शकतात, तर त्या केसमध्ये क्लोरोफॉर्म आपल्याला युज करावा लागतो. देन सेट्रीमाइड क्लोरोफेसोल हे पण ऍज अ इमल्सिफाइंग एजंट, सॉरी ऍज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरू शकतो. सेट्रीमाइड आणि क्लोरोफेसोल ओके हे दोन पण आपण ऍज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरू शकतो. पर्सेंटेज क्वांटिटी नाही लक्षात राहिली नो प्रॉब्लेम. प्रॉपर्टीज विसरायच्या नाहीये. इमल्शनची स्टेबिलिटी कशामुळे बिघडते आणि इमल्शन स्टेबल राहण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे पॉइंट लिहिलेले आपण सहा, या गोष्टी प्रिझर्वेटिव्हच्या कॉन्सेप्ट मध्ये लिहिणं तुम्हाला मस्त आहे थेरॉटिकल पेपर मध्ये. ओके आणि हे एक्झाम्पल ओके. याच्यानंतर अँटी ऑक्सिडंटचा रोल काय राहतो ते पाहू आपण. प्रिझर्वेटिव्ह क्लिअर आहे. अँटी ऑक्सिडंट आता ड्युरिंग स्टोरेज ऑफ इमल्शन, इमल्शन मध्ये तुमचे ऑइल कंटेंट मध्ये तुमचे फॅट्स वगैरे पण येऊ शकतात. ओके इमल्शन कंटेनिंग एनिमल सोर्स ऑर फॅट्स ओके हे जे आहे ऑइल कंटेनिंग पार्ट किंवा काही काही प्लांट ओरिजिन पण ओके याच्यामध्ये तुमचा कंटेंट जरी असेल ऑइल जर तुमचा कंटेंट असेल आणि तेव्हा मग इमल्सिफाइंग एजंट जे तुमच्या फॅट कॅटेगरीतून आहे जसं तुमचा वूल फॅट वगैरे हे काय होतात हे तुमचे ऑक्सिडेशन मध्ये जाऊ शकतात. ओके जसं मी सांगितलं ऑक्सिडेशन खूप फास्ट होतं. आपण वॉटर आणि ऑइल दोन्ही घेतो. वॉटर काय करतो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि ऑइल रिड्युसिंग एजंट आहे. ओके ऑइलचं स्वतःचं ऑक्सिडेशन पण होऊ शकतो, वॉटर त्याचं ऑक्सिडेशन करतो. ओके सो त्या केसमध्ये काय होतं आपल्याला सुटेबल अँटी ऑक्सिडंट ऍड करायची गरज पडते. ओके अँटी ऑक्सिडंट कोणत्या टाईपचे एक्झाम्पल पाहू आपण ऑक्सिडेशन मध्ये. अँटी ऑक्सिडंट कोणत्या टाईपचे एक्झाम्पल राहतात स्टँडर्ड सांगतो जो लॅबमध्ये पण वापरला जातो खूप कॉस्टली पण येतो. यॅलिक ऍसिड तुमच्या गार्लिक मधला कंटेंट केमिकल कंटेंट गॅलिक ऍसिड ओके ऍज वेल ऍज ऍस्कॉर्बिक ऍसिड ऑल्सो वी कॅन यूज ऍज अ अँटी ऑक्सिडंट. ओके अदर दॅन दिस तुम्ही प्रोपिल गॅलेट ओके टोकोफेरॉल हे पण वापरू शकता. प्रोपिल गॅलेट ओके गॅलिट ऍसिड किंवा मग तुम्हाला टोकोफेरॉल ओके बऱ्याचशा लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये तुम्हाला हे टोकोफेरॉल दिसेल ऍज अ अँटी ऑक्सिडंट. ओके कंटेंट वाचत जा ज्यावेळेस फॉर्म्युलेशन घेत आहे त्याच्यात लिहिलेलं राहतं इट कंटेन्स खाली इन्ग्रेडियंटचे नाव राहतात. काही काही टाईपच्या फॉर्म्युलेशन मध्ये सगळे इन्ग्रेडियंट येतात, काही टाईपच्या फॉर्म्युलेशन मध्ये फक्त ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट लिहिलेले राहतात. ओके सो ट्राय टू फाइंड आउट टोकोफेरॉल कशा कशात राहतो तुमच्या माहितीसाठी अभ्यासासाठी नाही आहे. ज्यावेळेस पण मेडिकलला प्रॅक्टिसला जातात ज्यावेळेस सुटीकचं बुक वाचून मग जात जा फॉर्म्युलेशन पाहत जा त्याच्यातले कंटेंट पाहत जा. ओके तर हे एक्झाम्पल्स आहेत. तर ऍक्च्युअल अँटी ऑक्सिडंटचे प्रॉपर्टी कशा असायला पाहिजे आयडियल प्रॉपर्टीज. ओके सो इट शुड बी सोल्युबल ऑर डिस्पर्सिबल. बघा आपण इमल्सिफाइंग एजंट वापरतोय दोन्ही फेज एकत्र आणण्यासाठी ठीक आहे ग्लोबल फॉर्म मध्ये बनवण्यासाठी, बट तुमचा जो अँटी ऑक्सिडंट आहे तो वॉटर मध्ये किंवा ऑइल मध्ये कोणत्या तरी एका फेज मध्ये सोल्युबल किंवा डिस्पर्सिबल फेज मध्ये पाहिजे. इथं आयदर कंटिन्युअस फेज असेल तर सोल्युबल व्हायला पाहिजे, डिस्पर्सिबल फेज असेल तर डिस्पर्स पण व्हायला पाहिजे इनर फेज मध्ये. ओके अँटी ऑक्सिडंटचा हा पहिला रोल आहे. पहिली आयडियल प्रॉपर्टीज आहे. सेकंड आयडियल प्रॉपर्टी इट शुड बी वर्क इन लो कॉन्सन्ट्रेशन. जेवढे पण अँटी ऑक्सिडंट आहे हे खूप कॉस्टली असतात. ओके कॉस्टली पण असतात आणि अनस्टेबल पण असतात. नुसत्या नॉर्मल एअर मध्ये पण त्याचा ऑक्सिडेशन होऊ शकतो.
ओके त्यामुळे त्याला फॉर्म्युलेशन मध्ये ठेवावं लागतं, खूप एअरटाईट कंटेनर्स मध्ये ठेवावं लागतं. मेबी त्याच्यानंतर ते हायग्रोस्कोपिक होऊन जातात, कलर चेंज होऊन जातो, क्रिस्टल असेल तर लिक्विड होऊन जातं. ओके नंबर ऑफ चेंजेस होतात जर ऑक्सिडेशन झालं तर. सो त्याला कॉस्टिंग खूप जास्त असते स्टोरेज कंडिशन मध्ये. सो त्याला युज करताना लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये जेवढं चांगलं वापरते तेवढं वापरायचं आहे. नंतर तुमच्या आवडीचं ते इट शुड बी नॉन टॉक्सिक, नॉन इरिटंट, देन इट शुड बी कम्पेटेबल विथ अदर इन्ग्रेडियंट्स, अँड मेन इट शुड बी कलरलेस, टेस्टलेस, अजून काय असतं ओडरलेस. ओके हे तीन प्रॉपर्टी पाहिजे. कलरलेस जे आहे ते सगळ्या प्रॉपर्टीज मध्ये पाहिजे, कारण इमल्शनला कलर व्हाईट येतो. ओके अदर देन व्हाईट कलर आपल्याला इमल्शन पाहायला भेटणार नाही दुसरे कोणते, बिकॉज त्याच्यामध्ये आपण दोन फेज एकत्र करतो. एकाला जरी कलर आपण सोल्युबल टाकला तर दुसऱ्या फेजला कलर येणार नाही, ते अनइवन दिसेल कलर्स मध्ये. सो तुम्ही जे बाकीचे इन्ग्रेडियंट टाकताय ते कलरलेस पाहिजे, टेस्टलेस पाहिजे आणि ओडरलेस पाहिजे. दिस आर द मेन आयडियल प्रॉपर्टीज ऑफ अँटी ऑक्सिडंट. ओके लास्टली फ्लेवर्स. ओके जर आपल्याला कलर टाकायचा असता कलर किंवा स्मेल साठी तर आपण इथे लिहिलं असतं ऑर्गेनोलिप्टिक. ओके ऑर्गेनोलिप्टिक एजंट. ओके बट आपण इमल्शन मध्ये कधीच हे नाही टाकत, कलर वगैरे नाही टाकत, आपण फक्त त्याचे फ्लेवर टाकतो. सो मोस्टली युज फ्लेवर इज व्हॅनिला. व्हॅनिला फ्लेवर का टाकतोय आपण याच्यात, कारण आपल्या ह्याला फॉर्म्युलेशनला व्हाईट कलर येलेला आहे. ओके त्यामुळं व्हॅनिला और फ्लेवर मध्ये त्याचं केमिकल नेम काय आहे, व्हॅनिलिन. ओके व्हॅनिलिन आपण ऍज अ फ्लेवरिंग एजंट म्हणून युज करतो. अदर दॅन दिस व्हॅनिलिन. ओके रेणुकाला ऍड करा ना. येस रेणुकाला ऍड करा ना, ती होत नाही. टाइम पण संपत आला आहे.